ठाकरेंच्या फडणवीसांवरील फट्टूस टीकेवरून आता झुंपल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय असं आता आशिष शेलार म्हणत आहे. काल आपल्या शिवसैनिकांनी जी काही धाड टाकली त्याच्यामध्ये आपल्याच महिलांना आणि कार्यकर्त्यांना पकडलं आणि बेदम मारहाण केली. मला त्या पोलिसांची नावं पाहिजे. बघतो मी तुझं काय करायचं. मला पोलिसांची नावं पाहिजे. आणि पोलिसांना सुद्धा सांगतोय की तुम्ही भाजपचे किंवा फडणवीसचे वजन नाही आहात. तुम्ही जनतेचे सेवक आहात, मित्र आहात. हे सरकारचं जाते नक्कीच. उद्या आमचं सरकार आल्यानंतर तुमचं काय करायचं तो निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही. हा पोलिसांनी जाहीर इशारा दिला. उद्धव ठाकरेजींचं मानसिक संतुलन पूर्णपणे ढासळलं. या टीकेला भोसरी टीका म्हणत नसून यांच्या मानसिक वैफल्यग्रस्त परिस्थितीतून त्यांनी केलेलं भाष्य आहे. आणि नावावरणात कोणावर टीका करायची असेल तर उद्धवजींनी हे विसरू नये की त्यांच्या नावावरही बरेच अपभ्रंश आणि आलोचना होऊ शकते. भारतीय जनता पार्टीने आपल्या मर्यादा आणि आपल्या संस्कृती जपल्या आहेत. नाही तर उठापशा कशा काढायला लागतात याबद्दल आम्हालाही बोलत आहेत.